देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल एका प्रचारसभेत मध्य प्रदेशच्या जनतेला असं सांगितलं आहे की जर मध्य प्रदेशच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला मतं दिली, भारतीय जनता पक्षाचं सरकार आणलं, तर मध्य प्रदेशच्या जनतेला अयोध्येत रामलल्लाचं मोफत दर्शन दिलं जाईल। हे विधान अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक। जर आम्हाला मतं दिली तर तुम्ही रामलल्लाचं दर्शन घेऊ शकाल फ्री, आणि जर नाही दिलं तर तुम्हाला रोखलं जाईल, तुम्हाला पैसे भरावे लागतील। रामलल्ला तुमच्या मालकीचा आहे का? रामलल्लाने तुम्हाला एजंट नेमलाय? रामलल्ला सगळ्यांचे आहेत, देशाचे, विश्वाचे, प्रत्येक मानव जातीचे आहेत। आपण कोण रामलल्लावरती अशा प्रकारे मालकी हक्क सांगणार आहे? हे काय चाललं? हे फ्री, ते फ्री, अमुक फ्री। आता रामलल्ला सुद्धा राजकारणात फ्री आणला का तुम्ही? रामलल्ला आणि अयोध्या ही तुमची मालकी नाही। आजची अयोध्या उभी करण्यात आणि रामलल्लाचं मंदिर उभं करण्यामध्ये भाजपचं योगदान नाही। या देशातले असंख्य राम भक्त, करसेवक, हिंदुत्ववादी संघटना, त्यांचा त्याग, बलिदान आणि हौतात्म्य याच्यातून आता राम मंदिर उभं राहत आहे। त्याचा सातबारा भाजपच्या नावावर केलेला नाही। म्हणून आपण हे शब्द मागे घ्या, माफी मागा, माफी रामलल्लाची मागा आणि जनतेची मागा। मला मत दिलं तर रामलल्ला तुम्हाला दर्शन देईल, नाही दिलं तर आम्ही ठरवू दर्शन द्यायचं की नाही। म्हणजे ज्याने एखाद्याने भाजपला मत दिलं नाही आणि तो जर अयोध्येत गेला तर त्याला विचारलं जाईल का तो आम्हाला मत दिलं की नाही, आणि तो म्हणाला मी तुम्हाला मत दिलं नाही, तर त्याला काय अयोध्येच्या वेशीवरून परत पाठवणार? जो भाजपला मत देईल तोच रामलल्लाचं दर्शन घेईल असा कायदा केलाय का? ही अत्यंत गंभीर बाब आहे। या देशातल्या समस्त हिंदू संघटना आणि हिंदू बांधवांनी याची दखल घेतली पाहिजे। राजकीय धर्मांतर झाल्यानंतर भाषा कशी बदलते? मग हिंदूंच्या कुठल्याही गोष्टीबद्दल मनामध्ये द्वेषच असतो। आता आमच्या आदरणीय अमित शहाजीने एक घोषणा केली की मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर आम्ही राम भक्तांना अयोध्याची मुफत वारी करून देऊ, सुरू करू। हे पुण्याचं काम आहे, पण भांडुपच्या देवानंदला कदाचित असं वाईट वाटलं असेल की त्यांनी अयोध्या का म्हटलं, अजमेर किंवा हाजी अल्लीला घेऊन जातो असं का म्हटलं नाही? 2019 तुझ्या मालकाची जरा घोषणा बघ, पहिलं मंदिर फिर सरकार, आणि आता पहिले मस्जिद फिर सरकार, हा फरक झालेला आहे। म्हणून असंख्य राम भक्तांची भावना या धर्मांतर झालेल्या मुल्ला उद्धव आणि त्याच्या कामगाराला कधीच कळणार नाही हेच ह्याच्यावरून सिद्ध होतं।